प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास मंडळाला टाळे टोकू, मेंढपाळ पुत्र आर्मीची बैठक संपन्न. आटपाडीमध्ये मेंढपाळांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे दुबई कुरणांच्या लढाई संदर्भात मेंढपाळांची बैठक संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मेंढपाळांच्या समस्या यांच्यावर विचार विनिमय करण्यात आला व त्यांच्यावर मार्ग काढण्यासाठी मेंढपाळ पुत्र आर्मीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये मेंढपाळ लढ्यातील कैलासवासी बबनराव होरात यांचे सहकारी मेंढपाळ उपस्थित होते. आटपाडी तालुक्यातील मेंढपाळांच्या चराऊ कुरणांचा लढा परत तेव ठेवण्याची गरज आहे असे विठोबा देव कत्ते म्हणाले. महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या मागण्यासाठी आज आम्ही सर्व मेंढपाळांची समन्वयक अशी बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला असं समजलं की महाराष्ट्रातील मेंढपाळ हा वेगवेगळ्या समस्यातून जात आहे, तर त्या समस्या आम्ही उलगडण्याचा प्रयत्न केला. आमच्या समेत मेंढपाळ पुत्र आर्मीचे संयोजक भैया अर्जुन थोरात होते आणि सर्व मेंढपाळ होते. तर मेंढपाळांच्या जे काही समस्या आहेत त्याच्यावर आम्ही 20 जणांनी 20 अशा मागण्या केलेल्या आहेत, म्हणजे 20 जणांनी 20 मागण्या मांडलेल्या आहेत. तर त्या अशा आहेत की महाराष्ट्रात जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळ आहे जे पुण्यात गोखले नगरला आहे, त्या महामंडळाला पूर्णतः टाळे ठोकण्यात यावेत. आणि त्या महामंडळा थ्रू ज्या काही योजना आहेत त्या योजना अशा आहेत की अर्धा एकर जमीन असली का त्या मेंढक्याला त्या शेळी शेळीपालकाला महामंडळातून कडबाकुटी मिळते. आमची अशी मागणीच नाही आम्हाला कडबाकुटी द्या, कुठल्याच मेंढक्याला कडबाकुटी लागत नाही. मग महामंडळानं ही योजना बनवली कशासाठी हा पण मोठा प्रश्न आहे. आणि महामंडळातील ज्या काही चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या योजना आहेत त्या पूर्णतः बंद करण्यात याव्यात. आणि आम्ही सांगितलेल्या या 20 योजना ह्या योजना महामंडळाने चालू कराव्यात. आणि महामंडळाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरेंनी तसा निधी सर्क्युलेट करावा जेणेकरून महामंडळ चांगल्या रीतीनं त्या योजना मेंढपाळांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. मग आता आमची अशी मागणी आहे, पहिली अशी मागणी आहे की महाराष्ट्रातील मेंढपाळांची जी काही चराव कुरण आहेत ती पूर्ण मुक्त करण्यात यावी. महाराष्ट्रातील मेंढपाळांना मेंढपाळाचा मेंढ्यांच्या पाठीमागे मृत्यू झाल्यास शासनाकडून अनुदान देण्यात यावे देण्यात यावं. महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या महिलांना बालसंगोपन करण्यासाठी मदत मिळावी. महाराष्ट्रातील मेंढपाळांना फिरतं रेशन कार्ड मिळावं. महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मेंढपाळांना महाराष्ट्र शासनाकडून त्यांची कोकरी जसं आपण तुरीला मुगीला मटकीला जसा हमीभाव देतो त्या पद्धतीनं त्या मेंढपाळाला मेंढपाळाची कोकरी महामंडळाने विकत घेऊन त्या मेंढपाळाला न्याय द्यावा, त्या मेंढपाळाला त्या कोकऱ्याचं ही मिळावं अशी आमची अशा 20 मागण्या आहेत. आम्ही त्याचा ड्राफ्ट आम्ही ॲडव्होकेट आसिम सरोदेंच्या माध्यमातून आम्ही विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडणारच आहोत. त्या अगोदर आम्ही महामंडळाच्या सर्व शाखांमध्ये पाठवत आहेत. तर अशा आमची एक मेंढपाळ पुत्र आर्मी असं एक छोटंसं मेंढपाळांचं आता विस्तार होणार आहे, त्याचा मोठ्या पद्धतीनं त्याचा विस्तार होणार आहे असं एक संघटन आम्ही बांधलेलं आहे. तर त्याची ठिणगी आज माणदेशातील आटपाडी तालुक्यातून पडलेली आहे. यामध्ये आमच्या समेत भाई अर्जुन थोरात आणि जे काही मेंढपाळ पुत्र आहेत मेंढपाळ पुत्र त्याचबरोबर बहुजन समाजातील लोक आमच्या समेत आहेत. यामध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष वेगवेगळ्या भटकेमुक्त जाती जमातीतील लोक सर्व जाती धर्मातील लोक आमच्या समेत आहेत. काही वकील आहेत जे अदर कास्टचे आहेत ते आमच्या संग काम करायला तयार आहेत. त्यामुळे याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे. आम्हाला याच्या माध्यमातून मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील मेंढपाळांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर महामंडळाला टाळे ठोकूच, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनालाही एक इशारा देऊ इच्छितो की आम्हाला तात्काळ
महामंडळाला निधी मंजूर करा, अन्यथा आम्ही महाराष्ट्र शासनाला देखील रस्त्यावर आणू, अशा पद्धतीचा आम्ही मेंढपाळ पुत्र आर्मी आणि मेंढपाळ पुत्र आंदोलन च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला इशारा देतोय. तासगाव तालुक्यातील आरवडेतील रकाळी डोंगर परिसरात युवकांच्याकडून वृक्षारोपण. आरवडे तालुका तासगाव येथील श्री सिद्धार्थ हायस्कूल आरवडे येथील सन 2008 माजी विद्यार्थी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आरवडे येथील रकाळी डोंगर परिसरात 251 झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी घेण्यात आली. रविवारी सकाळी 10 ते 15 युवक एकत्र येऊन युवकांनी 251 झाडांचे रोपण केले. तसेच ग्रामपंचायतीने 2 दिवसात 600 झाडांची लागवड केली आहे. अशी एकूण 10 एकर परिसरात ही लागवड करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून संगोपनासाठी विशेष काळजी घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच येत्या काही दिवसात या सर्व झाडांना स्वरक्षक जाळी बसवण्यात येणार आहे. यावेळी सरपंच युवराज पाटील, उपसरपंच पंढरीनाथ वाघ, पत्रकार विलास साळुंके, संजय चव्हाण, शशिकांत पाटील, शिवाजी माळी सह विद्यार्थी गणेश सुतार, कार्तिक शिंदे, कृणाल पाटील, अमोल जाधव, सचिन वाघ, विजय पाटील, अतुल वाघ, वैभव शिंदे, अभयसिंह शिंदे, राहुल चव्हाण, विठ्ठल यादव सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आरवडे येथील श्री सिद्धनाथ हायस्कूलमध्ये आम्ही मार्च 2008 या वर्षी शिकून हायस्कूलमधून बाहेर पडलो तेव्हा त्या हायस्कूलमध्ये आमचे मित्र वगैरे आमची संघटना झाली. त्यानुसार आम्ही दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवायचं ठरवलं. त्यानुसार आम्ही दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवतो. तर यावर्षी आरवडे येथील रकाळी मंदिर परिसरामध्ये आम्ही वृक्षारोपण करायचा निश्चय केला. त्या अनुषंगाने आज आम्ही 200 वृक्षारोपण करत आहोत आणि यापुढे त्याचं संगोपन करणार असं आम्ही निश्चय केलेला आहे. त्यासाठी आम्हाला मोलाची साथ आरवडे ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे आरवडेतील सामाजिक संस्था यांनी मोलाचं सहकार्य केलं. ग्रामीण रुग्णालयातील आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा जिल्हाभर आंदोलन पेटू, शेतकरी कामगार पक्षाचा इशारा. ग्रामीण रुग्णालयामध्ये बेजबाबदारपणे वागणाऱ्या डॉक्टरांच्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने विटा येथे केलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतच आहे. आजच शेतकरी कामगार पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस अर्जुन थोरात यांनी प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास जिल्हाभर आंदोलन पेटू असा इशारा दिला आहे. मी अर्जुन थोरात, शेतकरी कामगार पक्ष सांगली जिल्हा सहचिटणीस. आज या ठिकाणी विटा शहरामध्ये आमचे मित्र दत्तकुमार साहेब खंडागळे हे या ठिकाणी विटा शहरातील ग्रामीण रुग्णालय असेल किंवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या विरोधात जे सरकारी रुग्णालय आहे त्या अनागोंदी कारभाराविरोधात या ठिकाणी आंदोलनासाठी बसले आहेत. गेले 2-3 दिवस झाले त्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, परंतु प्रशासनाकडून पाहिजे तशा प्रकारची दखल घेतलेली दिसून येत नाही. इथून पुढच्या काळामध्ये जर प्रशासनाने ताबडतोब उद्याच्या उद्या 12 तारखेपर्यंत जर योग्य ती दखल नाही घेतली तर हे आंदोलन फक्त विट्यापुरतं मर्यादित राहणार नाही. ते आंदोलन आम्ही आमचा शेतकरी कामगार पक्ष असेल या पक्षाच्या माध्यमातून व जे आमच्या दत्तकुमार खंडागळे साहेबांचा, बच्चू कडू साहेबांचा जो जनप्रहार शक्ती पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नेऊ व हे आंदोलन एक वेगळ्या टप्प्यावरती, वेगळ्या मूळवरती, वेगळ्या अशा ठिकाणावर, ठियावरती जाऊन पोहोचेल आणि त्यातून होणारी सर्व जी नुकसान जबाबदारी असेल ती प्रशासनाची राहील याची दखल, याची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल, याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि हे आंदोलन अतिशय उग्र आणि तीव्र असे होईल. प्रशासनाला आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं उद्याची 12 तारखेची एक मुदत देत आहे. 13 तारखेला कसल्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्हा पेटवून सोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही या ठिकाणी असे मी आवाहन करतो आणि शासनाला एक आवाहन करून पुढील दिशा आम्ही 13 तारखेला ठरवू असं आवाहन करतो. थांबतो, जय हिंद. मी शिवश्री अमोल कदम, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तासगाव विटा शहरमध्ये जे आंदोलन बेमुदत आंदोलन चालू आहे याची लवकरात लवकर दक्षता घेऊन सरकारने त्या डॉक्टरवर कडक कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने सांगली, संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन उभा करेल. विटा तहसील कार्यालयाबाहेर गेल्या 28 दिवसांपासून तो करत आहे उपोषण. मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांत, अप्पर जिल्हाधिकारी यांनी आपल्यावर अन्याय केला आहे. तसेच 3,82,000 रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याच्या विरोधात, याच्या निषेधार्थ आणि योग्य न्याय मिळावा म्हणून बाळू दत्तू वायदंडे 15 जून 2020 पासून बेमुदत उपोषणासाठी बसलेले आहेत.
मुंबई येथील राजग्रहावर हल्ला केल्याबद्दल विटामध्ये निषेधार्थ आंदोलन. मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजगृह या निवासस्थानी काही समाजकंटकांनी हल्ला करून धासधूस केली आहे, याचा निषेध व्यक्त करत API या पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणा देत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबासाहेब कांबळे RPI जिल्हा अध्यक्ष, सुधीर कांबळे जिल्हा युवक अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या आघाडी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.